एमपीडी धक्क्यावर सर्व नियमांचं उल्लंघन होत असून या बेकायदा प्रकाराला राज्य आणि केंद्र सरकारचे छुपा सहकार्य मिळत असल्याचा आरोप करण्यात आलाय. इलीगल ॲक्टिव्हिटीज चालू आहात असे दिसता की हांकां स्टेट गव्हर्मेंट आणि सेंट्रल गव्हर्मेंटचा सपोर्ट असा. एमपीटीचे इलीगलिटीज पळयल्यार असे दिसता की एमपीटी इज अ स्टेट विदीन अ स्टेट. जे इलीगलिटीज चालला ते आम्ही दोन मार्चाक आम्ही एक कंप्लेंट दिल्ली विथ द पुलीस स्टेशन हार्बर पुलीस स्टेशन की हांगा एक वेसल असा एम व्ही क्वीन म्हणून जी इलीगली जे त्यांचे इंजिन ऑइल असतात आदर लुब्रिकेंट्स जे आहात ते हेतूर सी वॉटरान डिस्पोज ऑफ करतात. गेली 10 दिस झाले ह्याच्यावर कायच ॲक्शन ना. गोवा पोल्युशन बोर्डाची ॲक्शन ना आणि खूपशे ह्याच्याबद्दल वायलेशन्स आहात. पहिलं वायलेशन म्हणतात वॉटर ॲक्ट, एअर ॲक्ट अँड द एन्व्हायरमेंट ॲक्ट विच इज अ क्लिअर कट वायलेशन. ह्याच्यावर गोवा पोल्युशन बोर्डान अजून कायच दखल घेऊ ना. सेकंड वायलेशन हा एज पर द इंडियन फिशरीज ॲक्ट ऑफ 1897 विच इज कॉजिंग अ सिरियस पॉयझनिंग ऑफ वॉटर विच इज बीन कंडक्टेड बाय दिस वेसल. थर्ड पॉइंट जो असा तो म्हणता तो इलिगली यांच्यानी एम्प्लॉईज दोरले आहात. वेन यू बोर्ड एनी शिप यू नीड एन इमिग्रेशन सर्टिफिकेट. जे हे जे इलिगली जे गुजराताच्यान आणि अदर पार्ट्स ऑफ इंडियाच्यान जे एम्प्लॉईज हाडला त्यांच्याकडे कसलेच गेट पासीस ना, पुलीस क्लिअरन्स ना. आमकां खबर सुद्दां ना त्यांची की त्यांच्या स्टेटीन त्यांचो कसलो क्रिमिनल रिकॉर्ड किंवा आणि कितें आसतले. फोर्थ पॉइंट म्हणता तो हे वेसलाक इन्शुरंस ना. एनी वेसल विच इज डॉक्ड इनसाइड अ पोर्ट्रस त्याका एक इन्शुरंस कंपलसरी असून जाय. हे वेसलाक कसलोच इन्शुरंस ना. आणि फिफ्थ पॉइंट म्हणता तो हांच्यानी जो गार्बेज 2018 ऑक्टोबराक जो गार्बेज जो बोटीच्यान आपलो काढला जो इंजिन ऑयल ऑयलाचे क्लीन करून जो भायर गार्बेज काढला तो ऑलरेडी इट्स डम्प्ड ॲट द बर्थ इटसेल्फ विच इज अ क्लिअर कट वायलेशन. ऑर डम्प विदीन 24 आवर्स हॅज टू बी डिस्पोज विच इज नॉट बीन डन बाय एमपीटी. अँड आणि एमपीटी ह्याच्यावर कसलीच ॲक्शन घेना. सो आम्ही रिक्वेस्ट केलेले की एमपीटीच्यार आणि ही जी वेसल असा एम व्ही क्वीन बालाजी फ्युल्स क्वीज टू आर द ओनर ऑफ दिस शिप त्यांच्यावर एक पुलीस कंप्लेंट करपाची म्हणून. आणि आता जे इंजिन ऑयल असा इट इज इन अ ह्यूज क्वांटिटी. इट अराउंड 200 तरी टँकर जाय पडटले हो जो इंजिन ऑयल आणि जे उदक जे साठवून दवरता बोटीच्या डॅका सकयल हे काढपा खातीर तांकां एक ॲटलिस्ट 200 टँकर तरी जाय पडटले. पूण त्यांचो म्हाका असो गोवा पोल्युशन बोर्ड आणि एमपीटीचो असो प्लॅन आहे की ह्याच्यावर ते कांयच ॲक्शन घेवचे ना. आणि हे जे उदक जे साठयल्ले आहात ते डेफिनेटली ते दर्यान सोडपाचो त्यांचो प्लॅन असा. आणि टॉकिंग अबाउट अदर पोल्युशन बाय एमपीटी आम्ही गेली कितलेच महिने कोळशाबद्दल झगडतात आणि जे कोळशाचे जे ऑपरेशन असा इट टेक्स ड्युरिंग ओनली नाईट टाईम. सो गोवा पोल्युशन बोर्डाचो एक रिपोर्टही असा विच क्लिअरली सेज ड्युरिंग नाईट टाईम दे हॅव क्रॉस 75 dBs. पण 24 आवर्स त्यांच्यानी एक सर्वे रिपोर्टही केलेलो आहात गोवा पोल्युशन बोर्डान. तसो रिपोर्ट कॉपी आमच्याकडे असा विच सेज ड्युरिंग नाईट टाईम द ऑपरेशन क्रॉसीस 75 dB लेवल्स. आणि इतले वायलेशन असूनही गोवा पोल्युशन बोर्ड ह्याच्यावर कसलीच ॲक्शन घेना. सो वी डिमांड टू द गव्हर्मेंट की आमकां खबर आहा की तुमच्याकडे कांयच जावपाना. तरी जर तुमच्याकडे कितें जाता जाल्यार वास्कोकरांक आणि मुरगांवच्या लोकांक हे जे पोल्युशन जाता तातूंत मातसो थोडो तरी रिलीफ दिवपाचो.